आपल्या राज्यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे आणि या राष्ट्रवादीच्या बैठकीतून महत्त्वाची बातमी, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये शिवसेनेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीय. आपल्याला माहिती आहे राऊतांनी विधान केलेलं होतं की शिवसेनेच्या नाराज आमदारांनी महाराष्ट्रात परत यावं, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडू असं राऊत म्हणाले होते. आणि उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतलेली होती त्या महाविकास आघाडीबाबत आणि उद्धव ठाकरेंनी आता महाविकास आघाडीबाबत भूमिका स्पष्ट करावी असं देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांनी म्हटलंय अशी माहिती मिळते. या बैठकीमध्ये शरद पवारांसमोर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही मतं मांडलेली आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपली भूमिका जाहीर करणार का हे देखील बघावं लागेल. सध्या राष्ट्रवादी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. या बैठकीवरती सागर कुलकर्णी यांचं प्रतिनिधी लक्ष ठेवून आहेत. सागर, तुमच्याकडे काय अपडेट्स? वास्तविकतेत एका बाजूला महाविकास आघाडी सरकारवर मोठं संकट आलेलं आहे. शिंदे गटाचे 40 जास्त आमदार झालेले आहेत. मग सरकार अल्पमतात असताना मुख्यमंत्री कोणतीच भूमिका का घेत नाहीत या संदर्भातला सूर आता बैठकीत उमटलेला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काही जणांचं मत मांडलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना भूमिका स्पष्ट करायला लावू द्या, जर सरकार अल्पमतात नाही तर फ्लोअर टेस्टसाठी का जात नाही, या संदर्भातली भूमिका स्पष्ट करू द्या, त्यानंतर राष्ट्रवादीने भूमिका मांडायला हवी आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीच्या संदर्भातल्या भूमिकेवर सुद्धा नाराजीचा सूर उमटल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. रेश्मा, यावरनं जवळपास दिसतं की राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा मुद्दामून थोडंसं वाट पाहते. वास्तविकतेत सरकारच्या बाबतीत ठोस निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करणं हे अपेक्षित असतं, पण ते करत नाही आहेत. एका बाजूला राष्ट्रवादीचा गट एक मत मांडतोय की भविष्यामध्ये जर आपले राजकारण खेळायचं असेल तर कदाचित जर आपल्याला कोणी धोका केला असेल तर आपण ही पर्यायी व्यवस्थेचा विचार करायला हवा आहे, पण त्याबाबत राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांचं मात्र सहमती नाही. या तूर्तास तरी वेट अँड वॉच भूमिका करावी असा एक काही मत आहे. शरद पवार यांचं आता बैठकीमध्ये भाषण सुरू आहे. या भाषणामध्ये अंतिम भूमिकेत पवार नेमकं काय सांगतायत याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. निश्चित. आणि या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं पत्रकार परिषद घेतली आणि त्यात आपली भूमिका स्पष्ट केली तर अधिक बरं होईल. सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल. छत्रपतींचा विचार म्हणजे